आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शिक्षक समा योजनेच्या नावाखाली 6,000 शिक्षकांना बेरोजगार करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. भारत सरकारच्या एकूण GDP मधील 6% निधी हा शिक्षणावर खर्च करावा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप फ्रीशिप तात्काळ देण्यात यावी. केंद्र व राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक फसवणूक थांबवावी. 1,300 बंद केलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरू कराव्यात व 3,800 शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. आदी मागण्यांबाबत स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टिसचे प्रमुख अमोल वेटम, संजय कांबळे, गौतम भगत, तेजस भंडारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील खांडेकर आदींनी जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन दिले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे 2,154 कोटी रुपयांच्या शिशुवृत्तीवर पाणी सोडावे लागले असे महाराष्ट्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो असंही या निवेदनात नमूद केलेलं आहे. 6,000 शिक्षकांना वंचित ठेवण्याचा शासनाचा जो डाव आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी आज स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टिस तसेच रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. यामध्ये विद्यार्थी हिताच्या विविध मागण्या आज आम्ही केलेल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती फीशिप मिळत नाही अशा तक्रार विद्यार्थ्यांच्या आहेत. तसेच शासनाने अनेक GR काढून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून तसेच फीशिपपासून वंचित ठेवण्याचा जो दाव आखलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. याचबरोबर 75,000 राज्यातील प्राध्यापकांच्या भरती अजूनही अद्यापही झालेल्या नाहीत, त्या भरती तत्काळ कराव्यात. तसेच 9,00,000 शिक्षकांच्या भरती देशाच्या स्तरावर प्रलंबित आहेत, त्या भरती देखील त्यांनी कराव्या. तसेच फेलोशिपसाठी नेट परीक्षाचे सक्ती ही शासनाने रद्द करावी व RTIची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र स्तरावर करावी. सांगली जिल्ह्यात शिक्षण हक्क कायदा अर्थात RTI बाबत 1,500+ जागा रिक्त आहेत, त्या जागा रिक्त तत्काळ भरण्यात याव्यात व याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शासनाचे जे धोरण आखलेलं आहे विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. जय भीम, जय भारत.